वेलकम टू इजी रेसिपीज. सगळ्यात पहिलं रेसिपी स्टार्ट करायच्या आधी मी सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे. खूप थँक्यू की आज आपली इझी रेसिपीजची फॅमिली 4000 सबस्क्रायबर्स झालेले आहे. सो हे सगळं सपोर्ट तुमच्यामुळे आहे. सो खूप सारं थँक्यू. तर आपण आता रेसिपीकडे वळूया. माझं बेसिक कुकिंग सिरीज जे मी चालू आहे त्याच्यामध्ये आज मी दुसऱ्या पद्धतीची डाळ दाखवणार आहे. मी त्या दिवशी तुम्हाला डाळ फ्राय टाईप कांदा वगैरे परतून दाखवले. ही सोपी पद्धत आहे एकदम आणि खूप झंझट न करता आहे. ॲक्च्युली जर तुमची खूप घाई असेल आणि तुम्हाला घाईघाईत डाळ बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तर आपण रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी मसूरची डाळ घेतलेली आहे. ही लालवाली जी मसूर डाळ असते ती घेतलेली आहे. ही मी धुवून घेतलेली आहे 3 ते 4 वेळा छान व्यवस्थित पाण्यामध्ये. आणि बाकीचं साहित्य म्हणजे इथे कांदा आहे. एक कांदा घेतलेला आहे मोठा. एक हिरवी मिरची 2 स्लाईस करून घेतलेले आहेत. थोडंसं आलं आहे चॉप करून घेतलेलं. एक टमाटो, कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता, लसूण, जीरं, लाल मसाला, हळद, हिंग. तर हे आपलं साहित्य आहे. तर पहिलं आपण आता ह्या सगळ्या गोष्टी एकदम कुकरमध्ये लावणार आहोत आणि डाळीमध्ये शिजवून घेणार आहोत. आता इथे मी डाळीमध्ये पाणी घातलेलं आहे. तर तुम्ही बेसिक कुकिंग चालू आहे आपल्याला तर डाळीमध्ये पाणी किती घालायचं काय हे आता मी डिरेक्टली छोटा कुकर आहे त्याच्यामध्ये मी डाळ लावते. पण जर काही काही जणांकडे मोठा कुकर असतो त्याच्यामध्ये डब्बे वगैरे असतात तर तुम्ही ना हे पाणी असं मला हे असं मम्मीने दाखवलं हे हाताने असं मापायचं म्हणजे डाळीपेक्षा थोडं हे आपलं जे हातांचं रेश असतं त्याच्यापेक्षा थोडं वर पाहिजे जास्त नाही. अशा प्रकारे मापून तुम्ही पाणी टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार. आणि ही मसूरची डाळ आहे ह्या जागी तुम्ही तूर डाळ, मूग डाळ अशी अशा प्रकारे तुम्ही कोणतीही डाळ बनवू शकता. फक्त ही डाळ वेगळी आहे पण सेमच आहे. तर आता आपण काय करणार आहोत ह्याच कुकरमध्ये आपण म्हणजे ह्याच डाळीमध्ये आपण आपला जो कांदा आणि हिरवी मिरची आलं जे चिरून ठेवलेलं आहे ते घालणार आहोत. एकदम सगळं शिजवणार आहोत. तर इथे मी कांदा घातला आहे, मिरची घातली आहे हिरवी आणि आलं पण घातलेलं आहे, टोमॅटो. कोथिंबीर सगळी नाही घालायची, जेवढी मी चॉप करून घेते थोडीशी चवीला. ह्याच्यातच आपण मीठ घालूया थोडस, जास्त नाही थोडस. नंतर कमी असेल तर डायरेक्ट तुम्ही परत घालू शकता. हळद 1 टेबलस्पून, टीस्पून. थोडंसं जे मसाला आहे तो थोडासा घालणार आहे मी, जास्त नाही. एक हिरवी मिरची घातलेली आहे तर हा आपण मसाला घालूया. एक टीस्पून बस झालं. 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मसाला. तर आता आपण हे सगळं असं कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत 3 ते 4 शिट्ट्या काढून. आता आपण हे कुकर गॅस आपला ऑन करूया आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेऊया ही डाळ. बघू शकता 3 मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत डाळीच्या आणि कुकर आता थंड झाल्यावर उघडून घेतलेला आहे. व्यवस्थित प्रकारे अशी आपली ही डाळ जी आहे ती शिजलेली आहे. कांदा, टोमॅटो पण सगळं व्यवस्थित असं मिळून आलं आहे. सगळी व्यवस्थित अशी स्मॅश करायची आहे म्हणजे मिक्स करायची पूर्ण. वाफ येते कॅमेरावर म्हणून. ओके, सो आता आपण या डाळीला फोडणी देऊया. इथे फोडणीसाठी आता बहुतेक आपण सगळं कांदा, टोमॅटो वगैरे सगळं आपण ह्याच्यात घातलेलं आहे. डाळीत ऑलरेडी सगळं शिजवून घेतलेलं आहे. तर आपण इथे फक्त हिंग, जिरं आणि लसूण कढीपत्त्याची फोडणी द्यायची. इथे मी तेल तापट ठेवलं आहे तर पहिलं आपण हिंग टाकूया. एक छोटा चमचा हिंग टाकते मी. या डाळी मसूरची डाळ आहे म्हणून मी या डाळीला राईची फोडणी नाही देत आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही घालू शकता पण ह्या डाळीला राई म्हणजे मी नाही घालत. शक्यतो जिऱ्याची फोडणी देते कारण का ह्या डाळीला जिऱ्याची फोडणी म्हणजे जिऱ्याची फोडणी दिली तर
चांगली लागते. राईची फोडणी मी ट्राय केली तेवढं चांगलं नाही लागत म्हणून मी नुसती जीरा घालणार आहे, राई नाही घालणार आहे. पण तुम्हाला जर राई आवडत असेल फोडणीमध्ये तर तुम्ही घालू शकता. आता इथे आपली जी जीरा झाल्यानंतर आपण लसूण घालूया. लसूण मी कापून घेतलेला आहे, 3 ते 4 पाकळ्या आहेत लसणीच्या, लसूण पण जास्तीचं नाही घेतलं आहे. आता आपण फोडणीला कढी पत्ता घालू. कढीपत्ता घातल्यानंतर तो व्यवस्थित झालेला आहे. तर आता आपण थोडीशी डाळ, जास्त नाही, पहिली थोडीशी डाळ चमच्यावर डाळ मी घेणार आहे आणि त्याची फोडणी देणार आहे. याचं कारण हे की मला याच्यात एक मसाला ॲड करायचा. आता मी लाल मसाला हळद सगळं डायरेक्ट टाकल्यामुळे माझ्याकडे एव्हरेस्टचा डाल फ्राय मसाला आहे. तुम्ही थोडासा टाकणार आहे ह्याच्यात, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. मी सगळा नाही टाकणार आहे, थोडासाच टाकणार आहे. 1 टेबलस्पून हे डाल फ्राय मसाला इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये, तर तुम्ही इच्छा असेल तर आणू शकता. जरा टेस्ट आपल्या जी डाळीची आहे ती वेगळी लागते, पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता आपण जी आपली डाळ आहे, हा मसाला आहे, आपण मिक्स करणार आहोत आणि आपली जी बाकीची डाळ आहे ती सगळी ओतून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत. मसूरची डाळ डाळीचं हे एक वैशिष्ट्य हे असतं की ती ना ऑलरेडी घट्ट असते, त्यामुळे म्हणजे त्याला कन्सिस्टन्सी अशी घट्टच अशी कन्सिस्टन्सी असते. त्यामुळे तुम्हाला जास्त असं पाणी कमी टाका वगैरे ते सगळं करायची गरज नाही लागत. आता तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल डाळीची, म्हणजे तुम्हाला पातळ हवी असेल घट्ट हवी असेल, त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता. आता मी इथे थोडंसं जे कुकरमध्ये डाळ लागलेली होती ते पाणी अशा प्रकारे आता सगळं आपल्या डाळीत टाकून झालेलं आहे. आता फक्त आपल्या गॅसची फ्लेम हाय करायची आणि या डाळीला चांगली एक उकळी काढून घ्यायची. उकळी काढल्यावर आपली डाळ रेडी आहे. सो अशा प्रकारे बेसिक कुकिंगमधली आता ही उकळी येऊ दे मग मी तुम्हाला सांगते. सो आपल्या डाळीला चांगली उकळी पण आलेली आहे. मी गॅसची फ्लेम जरा स्लो केलेली कारण की घट्ट आहे, घट्ट डाळ आहे त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण सतत हलवत राहायला लागतं. तर हे व्यवस्थित प्रकारे आपली डाळीला जो आपल्याला घट्टपणा हवा होता तोही आहे आणि व्यवस्थित झालेली पण आहे. तर इथे अशा प्रकारे आपल्या मसुरीची डाळ रेडी आहे आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर वळून घालून याला गार्निश करणार आहोत आणि आपला जो गॅसची फ्लेम आहे ती ऑफ करणार आहोत. सो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, असेच सपोर्ट करत राहा. आणि ह्या हां तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ही मसुरीची डाळ मी घेऊन अशी केली आहे, तुम्ही कोणतीही डाळ वापरून ह्या सेम टाईपमध्ये करू शकता, झटपट अशी होणारी आहे. सो बाय.